आपण एका यज्ञासाठी एकत्र भेटतो हा नुसता ज्ञान यज्ञ नाहीये आणि नव्हता ही एका कर्मयज्ञाची सुरुवात आहे. आमचा आग्रहच आहे की शिक्षण विचार चिंतन देशकार्य ही खरं म्हणजे मजा आहे. ही काहीतरी कृत्रिम अवघड कातडीला भोग पाडून काहीतरी त्यागाच्या खोट्या कल्पना बाळगू ना. त्याग आहेच पण तो फार वेगळ्या प्रकारचा वेगळ्या पातळीचा आहे. दिस इज एन्जॉयमेंट, दिस इज फन. आपण प्रयत्न करतो आपल्या परीने की सिगरेट दारू तंबाखू मुलींशी आचकट विचकट वागणं यापेक्षा कष्ट करणे अभ्यास करणे देशप्रश्नांचं चिंतन करणे त्यामध्ये माझ्या परीने सहभागी होईन म्हणणे ही खरी मजा आहे. धन्य जीवन जगण्याचा हा फॉर्म्युला आहे. काहीतरी अंतःकरणांपर्यंत हे पोचत असावं. सुवर्णयुगाचं स्वप्न पाहणारा कार्यकर्ता म्हणून चिकित्सक भक्तिभावाने अभ्यास करायचा आणि हे सगळे आपले आहेत असं म्हणत एक सिंथेसिस ते वर्तमान काळाला त्याचं नातं कसं आहे ते समजावून घेऊन म्हणजे नुसतं भूतकाळात रमून पण पडायचं नाही, भूतकाळ फेकून पण द्यायचं नाही आणि नुसतं भूतकाळात रमून पण पडायचं नाही, तर हा आत्ताचा काळ आपल्या समोर ठेवायचा. या भारताचा आणि विश्वाचा भविष्य काळ तयार होण्यात माझ्याच्याने काही एवढासा वाटा असेल का याचं चिंतन करायचं, याचं स्वप्न पाहायचं. या सगळ्याला जो प्रतिसाद आहे त्याच्याबद्दल अतिशय मनापासून तुम्हा सर्व जणांच्या बद्दलची मी कृतज्ञता व्यक्त करतो. झालेल्या तरी सातातल्या एकाही भाषणाबद्दल खरोखरच माझ्या मनात पूर्ण समाधान नाही आणि एक प्रकारे हे बरोबर आहे, असमाधान पाहिजे राहिलेलं. मीच जर म्हणायला लागलो खरंच मलाही जर वाटायला लागलं की हा हा कसं लय मस्त झालं तर त्याचा अर्थ थांबायला आणि तुंबायला सुरुवात झाली, त्याचा अर्थ गर्व अहंकार डोक्यात जायला लागला, मग पुढचं काम चांगलं नाही होणार. पण ह्या खोट्या नम्रते करताही नाही म्हणत आहे. गणितामध्ये कॅल्क्युलसमध्ये एफ ऑफ एक्स टेन्स टू इन्फिनिटी असं एक फार अर्थपूर्ण समीकरण आहे, पण ते एफ ऑफ एक्स ऑलवेज टेन्स टू इन्फिनिटी. पूर्णत्व परफेक्शन अनंतत्व करचा प्रवास आपला सगळ्यांचाच सतत चालू असतो. ते खऱ्या अर्थाने व्यावहारिक ऐहिक जीवनामध्ये पूर्ण झालं अनंत गाठलं असं होत नसतं. असं न होण्यामध्येच आपली तपश्चर्या आहे, याला मी तपश्चर्या म्हणतो. आणि म्हणून आम्ही सगळे चाणक्य मंडळला एका बाजूला हे आपलं घर आहे म्हणतो, हा परिवार आहे आणि हे तपश्चर्या करण्याचं मंदिर आहे. त्रुटी राहिल्या असल्या तर तो दोष माझा आहे, आपण त्याचा अर्थ एवढाच मानूयात की आपण सगळे मिळून बरोबर शिकतो आणि शिकत अभ्यास करत अधिक अधिक पूर्णत्वाकडे जाणारी मांडणी सुद्धा तर आपल्याला करता येईलच, पण अर्थातच आपल्याला नुसती शाब्दिक मांडणीत आपल्याला समाधान नाही. हे नुसतं वैचारिक शाब्दिक वक्तृत्वाची चमकधमक असलेल्या व्याख्यानांकरता हे योजलेलं नाही. देशकार्याचा राष्ट्रीयत्वापासून विश्वबंधुत्वापर्यंतच्या प्रवासाचा आलेख त्या प्रवासाचं स्वप्न मांडण्याकरता आपण जमतो. हे कार्य आपल्याला एकत्रितपणाने करायचंय. भारताचा अध्यात्म विचार हा या राष्ट्रीयत्वापासून विश्वबंधुत्वापर्यंतच्या विचार एकत्रित मांडणारा विचार आहे आणि सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे पाहिजे अधिष्ठान भगवंताचे. हे मनात ठेवून आपण काम करतो. ते भगवंताचे अधिष्ठान म्हणजे या शास्त्र शुद्ध शास्त्र सिद्ध अंधश्रद्धेला चातुर्वर्ण्याला माणसा माणसातल्या विषमतेला ज्याच्यात स्थान नाही, स्त्री म्हणजे कोणीतरी कमी आणि तिचं स्थान फक्त चूल आणि मुला असा ज्याला मंजूरच नाही, अशा अध्यात्म विचार हा त्याचा पाया. तो नुसता बोलायचा का रोजच्या जीवनात आहे? आपण आग्रहाने म्हणतो की खरं म्हणजे आम्हा सर्व जणांच्या जीवनामध्ये दिवसाचे किमान 20 ते 30 मिनिटं योग हे असलं पाहिजे. या राष्ट्राला आणि उभ्या विश्वाला जोडणारा समान धागा व्यवहाराच्या जीवनात सुद्धा योग हा आहे. सूर्यनमस्कार,
आसन, प्राणायाम, ध्यान. आम्हाला पश्चिम शिकवणार, आम्हाला मॅडोना सांगणार, आम्हाला मायकेल जॅक्सन म्हणायला लागल्यावर कळणार, आम्हाला रशियामध्ये योगाचं मार्गदर्शन कसं होतं झाल्यावर कळणार. जो आपला सर्वात मोठा रसरशीत वारसा आहे. मला आज निसंकोचपणे आपल्या स्वप्नातला जो भारत मांडायचा आहे तो ध्यान करणारं राष्ट्र आहे. ते आम्ही हिंदू असू, मुसलमान असू, ख्रिश्चन असू, बौद्ध, शीख, जैन, कोणी असू, कोणीही नसू, आम्ही चारवाक मानणारे असू, मार्क्स आणि एंगल्स मानणारे असू, आम्ही मराठी, अमराठी, सवर्ण, दलित, हिंदू, मुस्लिम, उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय, तुम्ही भारत काय घेऊन बसलायत, संपूर्ण विश्व. पण अंतःकरणात प्रार्थना सर्वत्र सुखीन संतु. भारताचा, भारतपणाचा जो बाळगायचा अभिमान, तो आहे अभिमान मग या विश्वाला एकात्मतेचं स्वप्न पहिल्यांदा देणारी संस्कृती. संकुचितता याला भारतीय संस्कृतीत स्थानच नाही. पृथ्वी समुद्र पर्यंत आया एकराट किंवा अवघे विश्वची माझे घर हे स्वप्न बाळगणारे आपला वारसा हा आहे. तो आमच्या रोजच्या जीवनात तरी कसा येईल? खरोखर दिनक्रमामध्ये 20 ते 30 मिनिटं हे, मग उरलेले 22-23 तास आपले आहेत, ते जगूयात आपण. आपल्या उपनिषदांच्या अनेक कथांच्या मध्ये प्रचंड अर्थ भरलेला असतो. एकदा म्हणे स्वर्गामध्ये चर्चा झाली की सर्वश्रेष्ठ भक्त कोण. नारायण नारायण करत बसलेला नारद विष्णूकडनं अपेक्षा करत कानात प्राण आणून वाट पाहत होता की विष्णू म्हणेल हा काय नारद, ज्यांनी भक्तीसूत्र सांगितली तो नारद. तर विष्णू म्हणाला की तो पृथ्वीवर कोणतरी वडगाव बुद्रुक मध्ये एक शेतकरी राहतो, तो माझा सर्वश्रेष्ठ भक्त. नारदाची जळजळ झाली, काय देवा, मी सारखा हे नारायण नारायण म्हणतो तरी तो विष्णू बघा लेको पिकत तिथं विकत नाही. तर विष्णू म्हणला जा जरा पाहून ये तो कसं जगतो ते. नारद आला पृथ्वीवर. नारद येऊन पाहतो की हा सकाळी उठतो, उठल्यानंतर कांबळ्यावर असा बसतो आणि काहीतरी म्हणतो. बहुधा समुद्र वसने देवी पर्वत स्तन मंडले विष्णू पत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम समक्षमे, म्हणून तो कामाला लागतो, दिवसभर काम करतो. त्याची कारभारीन दुपारच्या वेळेला टोपलीमध्ये मीठ भाकर बांधून मिरचीचा ठेचा, ठेचलेला कांदा हे घेऊन जाते. हा तिच्या बरोबर गोडी गुलाबीत बसून जेवतो, पुन्हा काम करतो, संध्याकाळी घरी आल्यावर पोराबाळांबरोबर खेळतो, झोपताना पुन्हा एकदा कांबळ्यावर बसतो, प्रार्थना करून झोपतो. नारदाला प्रॉब्लेम झाला, कसला आला हा भक्त, मी सारखं सतत नारायण नारायण नाव घेतल्याशिवाय माझा एक क्षण जात नाही, तू म्हणतो हा भक्त. जाऊन त्यांनी देवाला परत विचारलं. विष्णू नारदाला म्हणला की ठीक आहे ना, तुला मी एक काम करायला सांगतो, ते कर, ते झाल्यावर आपण ठरवू. म्हणून असा काठोकाठ तेलाने भरलेला एक ग्लास तो नारदाच्या हातात देतो. तो नारदाला सांगतो की हातात ते घेऊन पृथ्वी प्रदक्षिणा करून ये, अट एवढीच की एकही थेंब खाली सांडता कामा नये. नारद म्हणतो ठीक आहे, नो प्रॉब्लेम, निघतो. नारदाला माहिती आहे की देवानी घेतलेली ही परीक्षा आहे, सर्वश्रेष्ठ भक्त ठरवाल, एक जरी थेंब सांडला तरी आपण सर्वश्रेष्ठ भक्त नाही. म्हणून पूर्ण चित्त ओतून एकाग्रपणे तो ती फेरी पूर्ण करून येतो, एकही थेंब सांडलेला नसतो, देतो देवाला. म्हणतो आता तरी मी सर्वश्रेष्ठ भक्त आहे का नाही. देव सांगतो की आजच्या दिवसभरामध्ये माझं नाव किती वेळा घेतलंस सांग. आणि मग नारदाच्या डोक्यात भक्कन प्रकाश पडतो की तो हातातल्या पेल्यातला एक थेंबही खाली सांडू नये या नादामध्ये आज दिवसभर एकदाही देवाचं नाव घेतलं नाही. मग म्हणतो जो शेतकरी हा या संसाराच्या त्रिविध तापांमध्ये जगतो, मुलं बाळ आहे त्याला सुखदुःख आहे, त्याला यश अपयश, आशा निराशा आहे, तो दिवसातनं दोनदा माझं नाव घ्यायला विसरत नाही, तर आता सांग सर्वश्रेष्ठ भक्त कोण. आपलं काम नीट करणारा, हे ऐहिक जीवन सुद्धा आनंदाने जगणारा, ते जगत असताना त्या जीवना पलीकडचं जे त्याचं भान जो विसरत नाही, असा भारत, असे आजचे 100 कोटी आणि उद्याचे सर्व 600 कोटी, या सातांचं हे सर्व मांडत आपल्याला जोडणारा धागा हा योग आहे. ओंकार म्हटला आणि एकदा ओम सहना भवतो, आम्ही एकत्र असू, एकत्र राहू, एकत्र पराक्रम करू, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मा विद्विषा वही, एकमेकाचा द्वेष करणार नाही. आणि मग सर्वत्र सुखीन संतु म्हणत विचारांची चिकित्सा करायला सुरुवात करायची. सर्व व्याख्यान मला मांडताना
आपण कवी श्रेष्ठ कुसुमाग्रजांची एक कविता म्हणली. मध्यरात्र झाल्यावर शहरातले पाच पुतळे जमले आणि टिपो गाळू लागले. फुले म्हणाले, शेवटी मी झालो माळ्यांचा. शिवाजीराजे म्हणाले, मी मराठ्यांचा. लोकमान्य म्हणाले, मी तर फक्त चित्पावन ब्राह्मणांचा. आंबेडकर म्हणाले, मी नवबौद्धांचा. गांधीजी हसले, म्हणाले, तरी तुमचं बरं आहे, तुमच्या पाठीशी निदान एक एक जात जमात तरी आहे, माझ्या पाठीशी फक्त सरकारी कचेरीतल्या भिंती. ही आपण मांडली, ती कोणीतरी कुठेतरी वाचली. मला एक निनावी पत्र आलं, एकदम मस्त पत्र आहे. कुसुमाग्रजांच्या ह्या कवितेचं विडंबन आहे ते. भर दुपारी पाच पुतळे जमले आणि खो खो हसू लागले. आणि आपण जे बोलतो त्या सर्वाची ती टिंगल आहे. त्यांनी जे म्हणायचं ते नाव लिहून कळवलं नाही, हा एक प्रकारचा खरं म्हणजे वैचारिक भेकडपण आहे, हे दुय्यम आहे. पण त्या पत्रात राग आहे एक प्रकारचा. उदाहरणार्थ एक त्याच्यातली ओळख आहे, आंबेडकर तर म्हणाले, मी तर धर्माधिकारी. मला जर यांनी नाव दिलं असतं तर मी शनिवारवाड्यावर याचा जाहीर सत्कार केला असता की आजपर्यंतच्या आयुष्यातल्या सर्वश्रेष्ठ सन्मानांपैकी एक मानतो मी हे वाक्य. पण तो लिहित होता मनांमधलं विष ठरलेल्या या जाती जमाती आणि खंदक. आणि आपण जे करायला निघालो ते करण्याच्या गरजेचंच जणू प्रतिबिंब दाखवणारं ते पत्र आहे. आमच्या ह्या देशानी महान व्यक्तींची जातीपाती आणि पक्षीय संकुचित राजकीय विचारधारेत सुद्धा वाटणी केली. शिवाजी, सावरकर, विवेकानंद म्हणजे हिंदुत्ववाद्यांचे भगवे, त्यांचे अनेक वेळेला हे फार स्पष्टपणे म्हणून चालत नाही, कारण या निदान महाराष्ट्र तरी अजून एवढा मुरदार नाही बनलेला की शिवाजीबद्दल कोणी काही बोलावं ते ऐकून घ्यावं. एकही सीट येणार नाही पुढच्या वेळेला. त्यामुळे शिवाजीबद्दल सांभाळून सांभाळून, सावरकर धरून ठोकलेलं चालतंय, काही विकृत कसंही बोललेलं चालतंय. काय सावरकर त्यांचे म्हणजे कोण? शिवसेनेचे, भाजपचे? सावरकर त्यांचे. विवेकानंद, विचारांचा अभ्यास नाही, मांडणीचा अभ्यास करायचा नाही. या देशाच्या निदान सुदैवानी म्हणतो मी की विवेकानंद जयंती हा राष्ट्रीय युवक दिवस म्हणून जो जाहीर झाला तो पंतप्रधान राजीव गांधी असताना जाहीर झाला. स्वतः राजीव गांधींनी पुढाकार घेऊन जाहीर केला. मी आभार मानले की चला, याचा अर्थ निदान विवेकानंदांच्यावर तरी ते म्हणजे त्यांचे भगवे. त्या भगव्याच्याही खूप छटा असतात. त्यामुळे सेक्युलरिझमचा खरा अर्थ, सर्वधर्म समभावाचा खरा अर्थ, विवेकानंदांनी शिकागोला मांडलेला हिंदू धर्म आणि हिंदुत्व काय हे मांडलं की ऍक्च्युली दोन्ही तंबूंमधल्यांना राग येतो. यामध्ये मुस्लिम देशाला जागा नाही. खरा वेदांत समता सांगतो, स्त्रीबद्दल विषमता आणि दुय्यमता बाळगायला जागा नाही की जे आपापल्या खंदकात असतात ना, ज्यांचे मेंदू हे त्या संकुचित विचारांनी सडलेले, त्यांना राग येतो. आम्ही वाटणी केली. शाहू फुले आंबेडकर म्हणजे पुरोगामी, डावे, समाजवादी, साम्यवादी वगैरे हे स्वतः म्हणले नसतील बरं का? शाहू फुले आंबेडकर यातले एकानी जन्मात चुकूनही कधी ना समाजवाद साम्यवाद हा शब्द वापरलेला. एजंडा, विषय पत्रिका, विषय प्राधान्य कशाला? मग बरोबर आहे की आर्थिक विकास, त्या आर्थिक विकासाची समतापूर्ण फळं समाजाच्या सर्व घटकांना मिळणे, या इथल्या समाज व्यवस्थेनी आजपर्यंत ज्यांना बरोबरीचं सन्मानाचं नातं आणि संधी दिली नाही त्यांना मिळाली पाहिजे. पण अशी तंबूंमध्ये विभागणी, आणि या तंबूंमधल्या विभागणीच्या नादामध्ये सध्या गांधीजी कुठेच नाहीत, कोणाचेच नाहीत, भारतात कोणाचेच नाहीत. आपल्याला आपल्या शब्दातून, आपल्या विचारातून, आपल्या वागण्यातून आणि आपल्या जगण्यातून हे बदलायचं. हा शाप आहे, हा महाराष्ट्राला शाप आहे, हा भारताला शाप आहे. ही अशा प्रकारची खंदकांची वाटणी महापुरुषांची. आपल्याला विचार समजावून घ्यायचे हे सगळेच आपले. म्हणून आपण आम्ही लहानपणी जे गाणं गात सुदैवानी लहानाचे मोठे झालो ते शीर्षक म्हणून डोळ्यासमोर ठेवलं. मूळ कविता वि.स. खांडेकरांची कविता आहे, असार जीवित केवळ माया, रडगाणे हे गाऊ नका, घेई झोपा तो नर मेला, संशय याचा धरू नका, असं फटका नावाचा जो काव्य प्रकार आहे त्यातली कडव्यातली एक ओळ आहे. थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा,
आपण त्यांच्या समान व्हावे हाची सापडे बोध खरा. म्हणून समोर ठेवलं आपण त्यांच्या समान व्हावे. आपण त्यांच्या समान व्हावे म्हणजे काय? आपण त्यांच्या समान व्हावे म्हणजे त्यांच्यासारखे कपडे करावे. सोपं आहे. पंचागुंडाळला की गांधीजी, सुपारी खाल्ली की लोकमान्य टिळक. सोपं आहे. ज्याचं त्याचं जे अनुकरण करायचं ते का. आपण त्याच्या समान व्हावे म्हणजे त्यांच्यामध्ये तुम्हाला जर म्हणायचा असला तर तो ईश्वरी अंश, मानवी अंश तोच आपल्यातही आहे. तो आतमध्ये डोकावून पहा, तो समजावून घेऊ, तो समजावून घेऊन आपण आपल्या कामांना लागू. शापादपी शरादपी, कोणी शिव्या देऊत, कोणी निंदा, कोणी वंदा, आपण आपल्या कामांना लागू. मी माझ्या सुदैवाने हा धडा घरात लहानपणी आईकडून शिकलो. कसबा पेठेत लहानाचा मोठा होताना मी होतो भयंकर टार्गेट कारकत, गुंड होतो. हे क्रियापदही वापरण्याचं कारण आहे, ते आजही लागू आहे, बहुधा तुम्हाला एव्हाना माहिती आहे. पण त्यामुळे त्रासदायक पोरगा, आई वडिलांना त्रासदायक, शाळेत शिक्षकांना त्रासदायक. दरवर्षी चर्चा शाळेमध्ये की याचं काय करायचं, याच्या आई वडिलांना सांगा की तुमच्या मुलाला काढून घ्या. वाचवणारी एकच गोष्ट असेल बहुधा, ती म्हणजे बहुधा अभ्यासात वाईट नसेल. मी आम्ही 10वीमध्ये ज्या वर्षी होतो त्या वर्षी वर्गात सूचना आली की शाळेच्याकडनं आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत ज्याला भाग घ्यायचा आहे तो नाव द्या. त्यावेळेपर्यंत चुकूनही तोंडातन एक चकार शब्द हे असा चार चौकात समोर उभारून तोंडातन निघणारे शब्द म्हणजे पफबमची बाराखडी असायचे. का? कसबा पेठेतले पोरग श्री गणेशा शिकायच्या आधी ती बाराखडी शिकत. सर्व्हायवल इन्स्टिंक्ट. आणि आपली निवड होण्याची सूत्रां शक्यता नाही. प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये ब्लू आईड बॉईज किंवा गर्ल्स असतात बघा, की ते वक्तृत्व स्पर्धेत भाग म्हणजे ते, शाळेची प्रार्थना सांगणार म्हणजे ते, मॉनिटर म्हणजे ती, आम्ही बॅक बे तिकडं माग, जास्तीत जास्त तू बाहेर आहे मग बघतो तुझ्याकडं असं म्हणणार आहे. आम्हाला कोण पाठवणार वक्तृत्व स्पर्धांमध्ये? पण आचरटपणा रोमारोमात भिनलेला, त्यामुळे प्राचार्यांच्याकडे दिलं नाव. समजूत ही खात्रीच ही की नाहीतरी निवडला जाणारच नाहीये, पण नंतर पारितोषिक वितरण झाल्यावर म्हणू आपण की बा माझं नाव निवडलं नाही म्हणून, नाहीतर सगळी मिळाली असती बक्षीस. पुणे बालपण कसबा पेठ असलं तरी शिकत होतो सदाशिवात. काय जादू झाली मला माहिती नाही. आमच्याच वर्गातले दोन होते शाळेकडनं नेहमी बोलणारे वक्ते, ते नेमके आजारी पडले. ते आजारी पडण्यात माझा काही वाटा नव्हता हे खरखर सांगतो. नाव निवडलं गेलं, आमची कोण तयारी करून घेणार? हात दाखवून अवलक्षण. बहुधा शिक्षक खोली चर्चा चालू असावं की ह्या कार्त्यांनी नाव लिहून खड्ड्यात नाही घातलं म्हणजे पुष्कळ मिळवले. त्यामुळे तयारी स्वतःच करावी लागली, काही भाषण लिहून घेणे वगैरे काही नाही. जे जिथे वाटलं ते. 7 प्रकारच्या स्पर्धा होत्या, हिंदी, इंग्लिश, मराठी, सेट स्पीच, वादविवाद, कविता सादर करणे आणि एक्स्टेम्पोर. आयत्या वेळचं जाऊन बोलू ना. असा काही मी भाग घेतो हे आई वडिलांना माहित नाही. घरात आपलं पोरग काही चांगलं करेल यावरचा त्यांनी त्या सुमानाला विश्वास सोडलेला असावा बहुधा. हातीपायी धड रोज ते घरी आला आणि त्यामुळे कोणी दुसरा हातीपायी धड घरी पोहोचला नाही असं नाही झालं म्हणजे पुष्कळ झालं. असे आला दिवस पदरात पडला. थोड्या दिवसानंतर बक्षीस समारंभ होता इथे भावे स्कूलच्या सभागृहामध्ये. आपल्याला काही मिळणार नाहीये माहितीच होत, त्यामुळे कुठं कोणाला सांगाल, कुठे मित्र मैत्रिणी, त्या काळात तर मैत्रिणी असाल तर बंदीच होती. पाप सर्वात मोठं काय? पाप. हे जळजळीतून निर्माण होणारी गोष्ट आहे पण ते आता जाऊ द्या. त्यामुळे बक्षीस समारंभाला बाकीच्यांना तरी काय मिळतंय कळून घ्यावं म्हणून जाऊन बसलो. पारितोषिक वितरण जसं चालू झालं तशा सातीच्या साती वक्तृत्व स्पर्धांमध्ये पहिला नंबर धर्माधिकारी, डायरेक्ट जनरल चॅम्पियनशिप. हा असा कप आयुष्यात इयत्ता 10वी वय वर्ष 15 आयुष्यात मिळालेली काहीतरी पहिली गोष्ट की जी घेऊन नाचत सर्वांना दाखवावी. अशी पहिली गोष्ट बहुधा की ज्यामुळे आपल्या आई वडिलांना, आपल्या शाळेला आपल्यामुळे मान खाली घालायची वेळ नाही येणार. त्यामुळे भयंकर आनंद झाला. म्हणलं बास पळत पळत जाऊन आता हे पहिल्यांदा कोणाला सांगायचं? आईला सांगायचं. त्यावेळची 15-16 वर्षाची मुलं अशी गोष्ट प्रथम आईला सांगत असत. पळत 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 घरी गेलो. संध्याकाळ व्हायला लागलेली होती, आई आरती करायला बसलेली होती. अशी ते तबकावर पळीनी ताल देत आई आरती म्हणत होती. मी असा तो कप हातात ठेवून घराचं दार पायांनी लाथाडलं उघडून आणि ओरडलो क्या ये बाग. अपेक्षा काय की आरती थांबवून यावी. तो कसला दगडाचा देव कसला, आम्ही इथं आहे ना. आईने तो आरतीचा जो रिदम होता तो थांबवला आणि म्हणाली हातपाय तोंड धू आणि देवासमोर बैस. माझं 15 वर्षाच्या मुलाचं जे मन होतं ते त्यावेळी खट्टू झालं की काय आहे बघा. शिव्या देताना मात्र सगळे पुढे. मला लहानपणी घरात काळ्या म्हणायचे आणि फार तर त्यातल्या त्यात तुका म्हणे बरी हाक म्हणजे काळाराम म्हणजे ग्रेट नाव आहे.
पण शिव्या द्यायचं झालं की मध्ये बघा पहिल्यांदा घेऊन आलो तर काय की हातपाय तोंड धू आणि देवासमोर बैस. पण जसं आयुष्य जगत गेलो, जशी देशकार्याची स्वप्न पडत गेली, त्यातले चढ उतार, सुख दुःख, यश अपयश, तसं समजलं की कुठल्याही प्रकारचं भाषण न देता आईने शिकवलं की जीवनामध्ये यश मिळवायचं पण घरी यायचं, हातपाय तोंड धू, देवासमोर बैस, हे आपलं नाही, इदम न मम, सोडायचं आणि पुढच्या कामाला लागायचं. देश प्रश्न, त्याचं चिंतन, ते सर्व लक्षात घ्यायचं आणि आपल्या कामाला लागायचं. मग आमच्या डोक्यात किडा शिरला की मला देशकार्य करायचं, बस करिअर सुद्धा काय, मेडिकलला जाऊ का, इंजिनिअरिंगला जाऊ का वगैरे, तर मला देशकार्यच करायचं. मला एक कार्यकर्ता, ज्या वेळेला कार्यकर्ता कशाला म्हणतात माहित नाही, कशाशी खातात माहित नाही, त्यावेळेला स्वप्न काय की मला एक कार्यकर्ता व्हायचं, देशाचा कार्यकर्ता व्हायचं. त्यामुळे ते मातृभूमी मला बोलवते वगैरे. आईला पाठीच्या मणक्यात पाणी झालं होतं आणि आम्ही अशा घरात होतो की तिथे प्रायव्हेट हॉस्पिटल वगैरे कुठे, ससूनमध्ये फिमेल वॉर्डमध्ये ऑपरेशन होणार. त्यावेळेला आम्ही महाराष्ट्रामध्ये युवकांची शिबिरं घेत होतो, महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणची तयारी जाऊन मी केली होती. मी म्हणून शिबिर अलिबागचं घेतलं होतं, तेव्हा इन कोट्स नियतीचा संकेत मला माहित नव्हता की नंतर मी या जिल्ह्याचा कलेक्टर होणार आहे. महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांची करून आलो होतो तयारी. ऑपरेशनची जे तारखा होत्या त्यामध्ये उस्मानाबादचं शिबिर होतं, ते घेणारा जो कार्यकर्ता होता तो ऐनवेळी नाही म्हणला आता कोणी घ्यायचं, मग आमचं ते कर्तव्य निष्ठा वगैरे, मी घेतो. तो आचार्य अत्र्यांच्या ब्रह्मचारी मधला मातृभूमी मला बोलवते, आई बोलवते ते दिसत नाही, मातृभूमी बोलवते. गेलो उस्मानाबादला, शिबिर 7 दिवसांचं, त्याच्या 6व्या दिवशी आईचं ऑपरेशन होतं. 7व्या दिवशी दुपारी 12 उस्मानाबादला शिबिराचा समारोप झाला. मी गाडीत बसलो, मला आठवलं की काल आपल्या आईचं खरं म्हणजे जीवावरचं ऑपरेशन होतं. मग मी मला शिव्या देणं चालू केलं की तू किती मूर्ख महामूर्ख मुलगा असला पाहिजेस, एवढी सुद्धा अक्कल नाही मी तुला की ही वेळ तुझी घरी काय लागतील ते कामं करण्याचे, असे विचार माझ्या मनात येत असत बरं का. हे त्यावेळेला आई वडिलांना पटलं नसतं याची आज मला जाणीव आहे, पण येत असत असे विचार. त्यामुळे शिव्या देत होतो. पुण्यामध्ये पोहोचलो स्टेशनवर तर मुसळधार पाऊस पडत होता, पाठीवरची रॅकसॅक तशीच ठेवून पळत सुटलो ससूनकडे की मनात हे ठरवलेलं की बस आईला भेटून सांगायचं की माझं चुकलंय, कळलं मला माझं चुकलंय आणि माफ कर, आणि बहुधा असं परत होऊ देणार नाही. ससूनच्या फिमेल वॉर्डच्या दारात माझी मावशी उभी होती, तिने मला पाहिलं आणि म्हणाले अरे अविनाश बरं झालं आलास, ते अक्का, माझ्या आईला घरात अक्का म्हणतात, अक्का बेशुद्धीत आहे पण ती बेशुद्ध पडताना तुझंच नाव घेतो, म्हणजे माझा आणखीन शंख. जाऊन बसलो आईच्या जवळ की शुद्धीवर आली की हे सांगायचं, वाचत बिचत बसलो असेल थोड्या वेळाने. मावशीने मला असं ढोसून सांगितलं की अक्का जागी झाली. आईने डोळे उघडले आणि मला विचारलं तुझं शिबिर कसं झालं, आणि मी आपण काही म्हणायचं ठरवलं होतं हे विसरून ते शिबिर कसं झालं हे सांगत सुटलो. इतके जण होते, इतके जण नव्हते, कितीही काम केलं तरी समाधान होत नाही, आपण ज्या देशात ज्या समाजात जो विचार मांडून काम करतो तेच शिव्या देतात वगैरे. ते ग्लानीत असलेल्या आईने ते ऐकून घेतलं. माझं सगळं झाल्यावर आई म्हणली टीका काय, गांधी नेहरूंवरही झाली, आपलं काम आपण करत राहावं, बळ आहे बळ आहे आणि आपलं काम आपण करत राहू, आपण एका दिव्यासारखं तेवत राहू, आपण या मातृभूमीच्या वैभवाची स्वप्न पाहत राहावीत, बाकी यश अपयश त्या त्यावेळेचं सुख दुःख चढ उतार कोणाच आहे. गांधीजींचं एक वाक्य आहे, देअर इज अन इटर्नल स्ट्रगल बिटवीन गुड अँड इव्हिल, लेट अस कंटिन्यू द स्ट्रगल अँड लीव द डिसिजन टू गॉड. सद आणि असद, मानवी जीवनाचा संस्कृतीचा असा कोणता काळ आहे की ज्या वेळेला सद असदचा एकमेकाशी संघर्ष नव्हता तो शाश्वत आहे. चिंतरम खानोलकरांच्या अवध्य नावाच्या नाटकामध्ये हा सद आणि असदचा संघर्ष दाखवलेला आहे. शेवट आहे की स्टेजवरचं जे पाप आहे ते आधी मरून पडतं, मग स्टेजवर पुण्य आहे ते म्हणतं की बघा मी अवध्य आहे. अवध्य आपण टाळ्या वाजवणार आणि आता पडदा पडणार तेवढ्यात ते मरून पडलेलं पापही उभं राहतं आणि म्हणतं मी सुद्धा अवध्य आहे आणि मग पडदा पडतो. सद आणि असत हा संघर्ष शाश्वत आहे. पण आपल्याला हे जे 7 महापुरुष महाव्यक्ती त्यांचे विचार आणि त्यांच्याबरोबर जे 70-700 आले हे सांगतात की या शाश्वत संघर्षात आपण सद, न्याय, नीती, समता याच्या बाजूने लढू. निर्णय आणि काय घडतं हे तुम्ही त्याला शब्द ईश्वर वापरा, नियती वापरा, नका वापरू, परिस्थिती म्हणा, यावर सोडून देऊ. आपण आपलं काम करू, निःसंशयरित्या ते आपलं काम आहे या देशाच्या नव्या सुवर्णयुगाचं स्वप्न. जाणीवपूर्वक मी त्याला शब्द नव हिंदवी स्वराज्य हे वापरतो, म्हणून शिवाजी महाराज पहिले.
पहिला मुजरा शिवाजी महाराज. करावा तेवढा अभ्यास कमी आहे आणि महाराजांच्या बद्दलची दाटून येणाऱ्या कृतज्ञतेला शब्द नाही. या एका माणसाने मिळालेल्या अल्प आयुष्यामध्ये सर्व प्रकारची सामाजिक क्रांती, आर्थिक क्रांती, आदर्श प्रशासन, आरमार, सैन्य, राजनैतिक म्हणजे हिंदवी स्वराज्याचं स्वप्न, महाराष्ट्राची चेतना जागी करून तिला असलेलं अखिल भारतीय काम कोणाला करायचा पहिला मुजरा? तक्क्याच्या विहिरीची गोष्ट काय, किंवा मुरारबाजीच्या मागे पुरंदर किल्ला लढवला काय, किंवा महाराजांच्या मागे 25 वर्ष मुघल साम्राज्याशी लढून ही कुठली ताकद आहे? तुमची माझी ताकद आहे. वारकरी संप्रदायाने दिलेली ताकद ही तुमची माझी ताकद आहे. कर्तव्य करणे हा ईश्वर आहे, हा संस्कार जो शिकवलेला आहे ही तुमची माझी ताकद आहे. ती आठवत नव्य हिंदवी स्वराज्य, याला आपण म्हणतो भारताच्या सुवर्णयुगाचं सुद्धा स्वप्न. खरोखरच भारताचं नवं सुवर्णयुग कशा कशाला म्हणता येईल असे काही व्यावहारिक सुद्धा मध्ये म्हणता येतील का की हे आपल्या समोरचं स्वप्न हे? तर निसंदिग्धरित्या त्यातला पहिला आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे अध्यात्माच्या शक्तीचं जागरण झालेलं. ये मराठीची ये नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. तर ती ज्ञानोबांनी अवघड भगवद्गीता सोप्या मराठीत आणली, ती जनसामान्यांच्या पर्यंत खऱ्या अध्यात्माचा विचार पसरायला. म्हणून ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झाला असे कळस, पण पाया अध्यात्म. म्हणून आमच्या जीवनात रोजच्या जगण्यामध्ये सुद्धा 20 ते 30 मिनिटं ही या वित्मक अंतकरणामध्ये सर्वत्र सुखीने संतु घेत आपल्याला कामाला लागायचं. पण कोणीतरी आम्हाला शिकून ठेवलं किंवा इतिहासाचा जो अभ्यास आपण पाश्चात्यांच्या नजरेनी पाश्चात्यांच्या उंजळीनी करतो ते आपल्याला शिकवतात की अध्यात्म विचारामुळे भारताचं ऐहिक विकासाकडे म्हणे दुर्लक्ष झालं. हे बकवास आहे. उघड्या डोळ्यांनी खोटा अभिमानही नाही आणि खोटा टाकून द्या सगळे नाही असा अभ्यास केला तर दिसेल की कला, शास्त्र, साहित्य, संस्कृती, नृत्य, नाट्य, चित्र या सगळ्यामध्ये प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये उत्तुंग शिखर गाठलेली आहेत. भाषेचं व्याकरण तयार करण्यामध्ये आजतागायत विट्गेनस्टाईन सांगतो की सर्वश्रेष्ठ आदर्श म्हणजे पाणिनी. ते धातुशास्त्र असू द्यात, गणित, आर्किटेक्चर, नृत्य, केमिस्ट्री काही असू द्यात, भारताची प्रगती कमी नाही शुद्ध नजरेने अभ्यास करताना. पण आम्ही पाश्चात्यांच्या उंजळीने पितो म्हणतो की ते अध्यात्म म्हणजे माया म्हणून ह्या ऐहिक जीवनाकडे पाठ फिरवणार म्हणून खोट आहे. विवेकानंदांनी भारताच्या इतिहासाचा अर्थ मांडताना दोन मुद्दे फार भन्नाटच मांडले. एक ते म्हणाले की तुम्हाला असं दिसेल की भारताच्या इतिहासात प्रवृत्ती मार्गी अध्यात्म आणि निवृत्ती मार्गी अध्यात्म याचे एकाएक प्रवाह आहेत. हे जीवन, हे ऐहिक जीवन सुद्धा आनंदाने जगायचं आहे आणि ते करत करत जर तथाकथित पारलौकिक असेल तर तिकडे जायचंय. हा आहे प्रवृत्ती मार्गी अध्यात्म. स्वामीजी म्हणाले की अंधाराचा, अपयशाचा, अवनतीचा काळ येतो तेव्हा हे जे योगी आहेत हे कुठेतरी गिरीकंदरांच्या मध्ये जाऊन लपतात. जेव्हा पुन्हा एकदा योग्य वेळ येते तेव्हा ते पुन्हा सार्वजनिक जीवनात येतात. गेल्या 100-150 वर्षांकडे पाहताना मला वाटत आलं की जणू ती 100-150 वर्ष राजा राममोहन रायांच्या पासून ते तुमच्या माझ्यापर्यंत ही अध्यात्म विचार हा पुन्हा एकदा सक्रिय ऐहिक व्यावहारिक जीवनामध्ये सुद्धा येणारा, ती व्यावहारिक जीवन आनंदाने जगायची सुद्धा ताकद देणारा म्हणजे भारताच्या नव्या सुवर्णयुगाच्या स्वप्नातला अध्यात्माच्या पाठोपाठचा मुद्दा आहे ऐहिक विकास, या जगातला विकास, आणि हो त्याच्यातला आर्थिक सुद्धा, आणि हो श्रीमंती सुद्धा. आम्ही सुदैवाने लहानपणापासून नीतिमंत श्रीमंती हा शब्द शिकलो की श्रीमंती म्हणजे पापाचीच पाहिजे काय, कष्टानी वेल्थ संपत्ती निर्माण करून श्रीमंत नाही का होतायत, पाहिजे श्रीमंती. आपल्याला म्हणायचं की ती नुसती ऐहिक श्रीमंती नाही तर त्या श्रीमंतीचं समतापूर्ण वाटप पाहिजे, समाजाच्या सर्व घटकांना ऐहिक विकास करून घेण्याच्या समान संधी पाहिजे. आणि जर आम्हाला भारतीय असण्याचा अभिमान बाळगायचा असेल तर त्यामध्ये जे मग वाईट वाटावं, दुःख वाटावं, भारतीय असण्याच्या बद्दल मान शर्मेनी खाली घालावे त्यावर मात करण्याची जबाबदारी आपली आहे. मग त्यात चातुर्वर्ण आहे, त्यात हे शूद्रातिशूद्र तथाकथित आहे, त्यात शिवाशिव आहे, त्यात अस्पृश्यता आहे, त्यामध्ये निदान अलीकडच्या इतिहासामध्ये तरी स्त्रीला सन्मानाचं बरोबरीचं स्थान समाजात नव्हतं हे स्वीकारूनच परिवर्तनाची चळवळ आपल्याच्याने चालवायला लागेल. याचा अर्थ त्यामध्ये ऐहिक विकास म्हणून अर्थशास्त्राचा अभ्यास, आर्थिक विकास, त्यामुळे शेतीचे प्रश्न, पाण्याचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न हे आमच्या अभ्यासात पाहिजेत.
सामाजिक समतेबद्दल बोलायचं तर म्हणजे ती सर्व जाती धर्म पंथांची चतुर्वर्ण्यावर मात करणारी, मला निसंकोच शब्द वापरायचे आहेत, जात नसलेला हिंदू। भारतीय समाज व्यवस्थेतली सर्वात मोठी क्रांती कोणती ठरेल तर जात नसलेला हिंदू। वेदांमध्ये चतुर्वर्ण्याला मान्यता नाही, कधी आलं अभ्यास करून शोधलं पाहिजे, पण आज हे तर कोणी अमान्य करणार नाही ज्याचं डोकं ठिकाणार आहे की आता ही सामाजिक व्यवस्था ही विकासाला घातक आहे, राष्ट्रीयत्वाला घातक आहे। आता पाहिजे तो एक समान समाज। सुदैवाने वेद उपनिषद कालीन ऋषी मुनींपासून ते राजा राममोहन राय ते आंबेडकर या परंपरेने सांगितलं की पूर्वी कधीतरी एकवर्ण समाज होता, पुढे तो त्रयी आणि चतुर्वर्ण झाला, पुन्हा कधीतरी तो एकवर्ण होईल, तो कधीतरी तो आपल्या कामातून होईल, आपल्या जगण्यातून, आपल्या वागण्यातून, आपल्या कामातून, विचारातून होईल। पण जात नसलेला हिंदू, आवश्यक ती घटना दुरुस्ती सुद्धा त्याला व्हायला पाहिजे। आज कुठल्याही सरकारी फॉर्मवर अशी व्यवस्थाच नसते। तिथे जर तुम्हाला विचारलं तुम्ही भारतीय आणि पुढे जिथे धर्म विचारला जातो तो असेल तर तुम्ही हिंदू म्हणलात की खाली जात हा कॉलम असतोच, भांडावं लागतं। मसुरीला अकॅडमी जॉईन झाल्यानंतर मी भांडलो, एक फॉर्म भरून जॉईन व्हायचं होतं, त्याच्यात होतं जात। मी म्हणलं मी भरणार नाही। अकॅडमीच्या डायरेक्टर्स वगैरे म्हणलं हा कशासाठी तुम्हाला पाहिजे, निवडले जाईपर्यंत आपल्याच दलित बांधवांना विकासाच्या संधी पाहिजेतच, आणि म्हणून आपण राखीव जागांचं आपण उघड उघड आणि सुस्पष्ट समर्थन करतो की पाहिजे, आवश्यक आहे। उद्या कधी संपूर्ण समाजाची गुणवत्तेवर आधारित समाज रचना होईल, समाजातल्या सर्व घटकांना श्रीमंत का गरीब आणि जाती धर्म पंथ निरपेक्ष गुणवत्तेचा विकास करायची समान संधी मिळेल, आणि तो विकास झाल्यानंतर त्या गुणवत्तेवर जीवनात आपलं स्थान मिळवण्याची संधी मिळेल, त्यावेळेला हे जावं। समाजाची वाटचाल, उत्क्रांती, बदल, परिवर्तन त्या दिशेने पाहिजेत। अजून तो टप्पा गाठलाय का? आपण निसंदिग्धरित्या म्हणतो की अजून नाही, पण अकॅडमी जॉईन होईपर्यंत राखीव जागा कळल्या ना। आता आम्ही अकॅडमीमध्ये आल्यावर सगळे आयएएस आयपीएस ऑफिसर आम्ही सगळे एक, आमच्या चिंतनाचं युनिट काय पाहिजे, माझी जात, आणि मी शेड्यूल कास्ट आहे का, शेड्यूल ट्राईब आहे का, ओपन कॅटेगरीतला का वगैरे, माझ्या चिंतनाचं युनिट पाहिजे हा उभा हिंदुस्थान, संपूर्ण देश। मी भांडलो, माझा 3 दिवस प्रवेश लांबवण्यात आला, मला सांगितलं गेस्ट हाऊसवर माझी व्यवस्था केली तिथे थांबा, मीटिंग्स वगैरे झाल्या, या विषयावरच्या फाईल्स होऊन त्या पार सरकारपर्यंत गेला, केंद्र सरकार डिपार्टमेंट ऑफ पर्सोनेल अँड ट्रेनिंग, त्यावेळेला आयएएस ऑफिसर्सचे एस्टॅब्लिशमेंट सांभाळणारे जे मिनिस्टर होते ते होते पी चिदंबरम। मसुरीला आले, मीटिंग झाली, आमची अशी खडाखडी झाली उभ्या उभ्या, पण हे पी चिदंबरम यांचंही दिलदार आणि शासनाने त्यावेळी घेतलेला आणि अर्थातच योग्य भूमिका म्हणायला पाहिजे की धर्माधिकारी म्हणतोय ते बरोबर आहे, एकदा तुमचा प्रवेश झाला यापुढे आता रेलेव्हन्स नाही त्याला, तर जात ही त्या फॉर्मवर नाही पाहिजे। आमच्या सार्वजनिक जीवनांच्या मध्ये अशी कुठे व्यवस्था अशी आहे? यासाठी मनांवर जे संस्करण करत आपल्याला आपापल्या जातींच्या चष्मे, जातींची झापडं, जातींचे रंग याच्या वर उठायची तपस्या करायला लागेल। सुवर्णयुगाच्या स्वप्नातला भारत म्हणजे समाजाच्या सर्व घटकांना समान आणि सन्मानाचं समाजातलं स्थान। त्यामुळे तू काय आडनाव घेऊन जन्माला आलास, तुझ्या कातडीचा रंग काय, तुझा बाप काय करतो, तुझ्यापाशी पैसा किती आहे, तू कोणत्या गाडीतनं खाली उतरतो, हे माणसाचं मूल्यमापन होण्याचे निकष नाहीत आणि नसावेत। माणसाच्या मूल्यमापनाचे निकष तुझी गुणवत्ता, ती गुणवत्ता वाढवायची समान संधी सर्वांना असायला पाहिजे, आणि ती वाढव। गुणवत्तेचा प्रकार प्रत्येकाकडचा वेगळा असेल, म्हणजे आपण म्हणतो की तुझ्यात कोणती गुणवत्ता आहे ते ओळख। आम्ही चाणक्य मंडळ मध्ये काम करताना देशभक्तीची एकदम सोपी व्याख्या करून टाकली, स्वतःला ओळखून जीवनातलं क्षेत्र निवडायचं आणि जे क्षेत्र निवडू त्यामध्ये उत्तम आणि प्रतिभावंत असणे म्हणजेच देशभक्ती। देशभक्ती म्हणजे कुठेतरी आम्ही खांद्यावर एक शबनम बॅग घेतली, पायजमा कुर्ता झब्बा, शक्यतो खांद्यामध्ये फाटलेला असला तर बरा, दाढीचे खुंट असे वाढलेले, चेहरा कायम गंभीर, तो मी म्हणलो तसं कळवण्यास अत्यंत दुःख वाटते की एरंडेलचा काळा बाजार करावा लागेल अशी स्थिती, ह्याला देशभक्ती म्हणत नाही। जीवन घडवण्याचं सूत्र आहे स्वतःला ओळख, आत पहा, त्यासाठी ध्यानधारणा असेल, त्यासाठी एप्टिट्यूड टेस्ट असेल, त्यासाठी काउन्सेलिंग असेल, डायरी लेखन असेल, शिक्षक सांगू शकतील, आई वडील सांगू शकतील, आपापल्या मधला आपल्याला ज्याला जेव्हा कळेल तो राजहंस। पण तो कसा कळायला हवाय,
एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले भय वेड पार त्याचे वाऱ्यासवे पळाले पाण्यात पाहताना डोकून या क्षणिक त्याचेच त्या कळाले तो राजहंसैक ही त्याचेच त्या कळाले ही कोण सांगणार आहे धर्माधिकारी सांगणार आहे का कोणती एखादी संस्था संघटना विचारधारा सांगणार आहे का त्याचेच त्या कळाले आपल्यामध्ये लपलेला राजहंस तो कळला त्याला आत्मप्रचिती आत्मसाक्षात्कार सेल्फ अवेअरनेस सेल्फ रिअलायझेशन वापरायचे ते शब्द वापरा म जीवनातलं क्षेत्र आणि मग ते जे क्षेत्र आहे त्यात उत्तमता आणि प्रतिभा मी योग्य जीवन जगतो का धन्य जीवन जगतो का आनंदी जीवन जगतो का मी देशभक्त आहे का याचा करोडो रुपये मिलियन डॉलर क्वेश्चन म्हणजे एम आय क्रिएटिव्ह एम आय एक्सलंट जीवनात निवडलेल्या माझ्या क्षेत्रामध्ये मी उत्तम आणि प्रतिभावंत आहे का असेन तर त्याचा अर्थ टिक मार्क मी देशभक्त आहे नसेन तर मग मला तपस्या माझी अजून चालू ठेवायला हवी तुमच्या माझ्या भोवतीचं जग बदलतंय त्यामुळे लष्कर बलवान पाहिजे का पाहिजे निसंकोचरित्या पाहिजे अगदी गांधीजींचं पूजन करत असतानाही पण पाहिजे जर हजार वर्ष केलेल्या बावळटपणाच्या चुका पुन्हा पुन्हा करायच्या नसतील तर लष्कर बळकट पाहिजे पण केवळ लष्कर बळकट याचा अर्थ बलाढ्य आणि समर्थ भारत होत नाही अत्याधुनिक शास्त्र तंत्रज्ञानातली प्रगती अर्थव्यवस्थेतली प्रगती आम्ही त्याला LPG म्हणतो लिबरलायझेशन प्रायव्हेटायझेशन ग्लोबलायझेशन सायन्स अँड टेक्नॉलॉजी हे सगळं IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आता जेनेटिक्स विवेकानंदांचं गुरुत्व मानणाऱ्या योगी अरविंदांनी एक विलक्षण वेगळा सिद्धांत मांडला अध्यात्माचा म्हणाले उत्क्रांतीच्या टप्प्यामधून जर अमीबापासून माणसाची निर्मिती झालेली असेल तर उत्क्रांतीची प्रक्रिया माणसापाशी थांबेल असं का मानायचं आपण ही प्रक्रिया पुढेही चालू राहील एवढंच नव्हे तर माणसाच्या माणूसपणाचं खरं मोठेपण आहे अलीकडच्या सर्व स्पीशीजना उत्क्रांतीची गती वाढवण्याचं स्वातंत्र्य हे बायोलॉजीनी दिलेलं नाही अरविंद म्हणाले माणसाला जाणीवपूर्वक स्वतःची उत्क्रांती करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे त्याचं साधन योग आहे आता जेनेटिक्स म्हणतं की क्लोनिंगच्या द्वारा बायोलॉजीवर नियंत्रण येऊन माणूस ठरवू शकेल याचा अर्थ उत्क्रांतीचा पुढला टप्पा गाठू शकेल जेनेटिकली आधी कळणारे कोणते रोग कोणते नाही गुणसमुच्चय कोणता हवा कोणता नको म्हणजेच शास्त्र तंत्रज्ञानानी माणसाच्या हातात हे उत्क्रांतीचा पुढचा निर्णय आणून दिला आम्हाला आधुनिक भारत नव हिंदवी स्वराज्य त्यातला आपल्याला जो वाटा उचलायचा तो उचलणे याचा अर्थ शास्त्र तंत्रज्ञानात अत्याधुनिकातल्या अत्याधुनिक उद्योग व्यवसाय यातला अत्याधुनिकातला अत्याधुनिक या स्वप्नात आपण कुठे बसतो हे समजावून घेणे मला दिसतं की आता दोन भारतांचा संघर्ष चालू एकमेकाशी एक असा भारत आहे की ज्यांनी गेल्या 56 वर्षांमध्ये स्वातंत्र्य मिळवताना इथे टाचणीचं सुद्धा उत्पादन होत नव्हतं किंवा बहुधा नुकतं टाचणीचं उत्पादन जमशेदजी टाटांच्या कृपेने चालू झालं असेल तो भारत आज उद्योग व्यवसाय आणि शास्त्र यातलं एकही क्षेत्र असं नाही की जे तंत्रज्ञान भारताकडे नाही एवढंच नाही तर ते भारताने तयार केलेलं तंत्रज्ञान आपण शास्त्र तंत्रज्ञानाच्या एकाही क्षेत्रात आज मागे नाही स्वातंत्र्य मिळवताना आपण अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण नव्हतो आज आहोत स्वयंपूर्ण नाही सरप्लस आहोत आज भारत दुधाच्या बाबतीत जगात नंबर एक आहे तो गेल्या वर्षीपासून झाला आणि तो नंबर एकचा होताना भारताने अमेरिकेला मागे टाकून पहिला नंबर मिळवला ऑपरेशन फ्लड 1 आणि 2 दुधामध्ये पहिला क्रमांक हा दुधामधाचा प्रदेश हा सात्विकतेचा प्रदेश म्हणजे शेतीतला विकास आहे हरित क्रांती यशस्वी झाली का नाही झाली लोकसंख्या वाढीचा दर अजूनही समाधानकारकरित्या नियंत्रित करता आलेला नाही पण तसं असूनही राष्ट्रीय उत्पन्नाच्या वाढीचा वेग त्याला तुच्छतेने प्राध्यापक राजकृष्ण म्हणाले हिंदू रेट ऑफ ग्रोथ माझा आत्ताचा तो मुद्दा नाही पण जाता जाता लक्षात घ्या बरं का की तुच्छतेच्या कारणाकरता हिंदू शब्दाचा वापर करणे म्हणजे सेक्युलरिझम पण हिंदू सहिष्णुता हिंदू वेदांत हे शब्द वापरले की काविल प्राध्यापक राजकृष्ण यांनी वापरले जयपूर विद्यापीठात शिकवत होते हिंदू रेट ऑफ ग्रोथ 3-3.5% का राष्ट्रीय उत्पन्नाची जी वाढ आहे ती लोकसंख्या वाढ खाऊनच टाकते त्यावरही आपण 90s गेल्या दशकामध्ये मात केली त्या राष्ट्रीय उत्पन्नाचं समतापूर्ण वाटप
पण आज आपण शेतमालही निर्यात करू शकू असा देश आहोत अन्नधान्याच्या बाबतीत. आज तरी स्वयंपूर्ण होत, लोकसंख्या वाढीचा हा वेग राहिला तर ते चित्र राहणार नाही, पण स्वयंपूर्ण होत. शास्त्र तंत्रज्ञानाचं सर्व अद्ययावत, स्टेट ऑफ आर्ट म्हणतात, सनराईज टेक्नॉलॉजी सर्व त्या भारताकडे आहेत. भारतीयांनी तयार केलेले आहेत. अणुशास्त्र, अवकाशाचं शास्त्र, अंटार्क्टिका, मान्सून म्हणजे मीटिओरॉलॉजी, यात आपण कुठेही मागे नाही आहोत. हा मला दिसतो तो एक भारत आहे. ज्या भारताचं अनेकांनी केलं त्या वर्णनाशी मी सहमत आहे, ते म्हणजे आज हे राष्ट्र आशावादी राष्ट्र आहे, ऑप्टिमिस्टिक. मला आशावादी दिसतं हा माझा दोष असेल हे मी मान्य करायला तयार आहे, कारण मी आनंदाने ठणठणीतपणे स्वतःचं कायम वर्णन केलेलं आहे की मी दुरुस्त न होणारा आशावादी आहे, क्रॉनिक ऑप्टिमिस्ट. पण या देशात प्रवास करताना अनेक तथाकथित विदेशी वगैरे सुद्धा पत्रकारांनी म्हणलंय की इतकं दारिद्र्य, इतकी वंचना, इतके अन्याय, अत्याचार असूनही भारत हा देश हा आशावादी देश आहे, आणि भारत हा देश हा तरुण देश आहे. आजही भारताची जवळजवळ 70% लोकसंख्या 35 खालची. हे चित्र डेमोग्राफी म्हणतात, लोकसंख्या शास्त्रानुसारही 20-50 पर्यंत राहणार आहे. याचा अर्थ हा युवक भारत आहे, हा तरुण भारत आहे, हा भूतकाळाच्या साखळ्या न बांधणारा, नवे पराक्रमांची स्वप्न पाहणारा. जेव्हा 20-22 तरुण पोरं 12x10 खोलीमध्ये करोडो रुपयांचं सॉफ्टवेअर एक्सपोर्ट करत असतात, डेव्हलप आणि एक्सपोर्ट, ती पुण्या मुंबईत असतात, त्यांना जागतिक स्पर्धेची भीती वाटत नाही. त्यांचा इतिहासाचा, वेदांताचा, तत्वज्ञानाचा अभ्यास ह्या त्यांच्या पायातल्या साखळ्या ठरत नाहीत, उलट त्या पुढल्या पराक्रमाला प्रेरणा देणारी साधनं बनतात. त्यांना हे उदारीकरण, त्यांना सायन्स अँड टेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, जेनेटिक्स याचे मेंटल ब्लॉक नाहीत. मेंटल ब्लॉक तर नाहीतच, त्यांना सुरसुरी आहे की ही स्पर्धा अंगावर घेऊन त्याच्यावर आपण मात करू, असा हा युवक भारत आहे. पण एका बाजूला हा, दुसऱ्या बाजूला याच तुमच्या माझ्या भारतामध्ये आज शरम वाटते असं म्हणणं सुद्धा शरमेचं ठरावं इतका महाभयानक भ्रष्टाचार जीवनाच्या सर्व क्षेत्रांच्या मध्ये. आणि 125-150 वर्षांच्या परंपरेनंतर सुद्धा मी ज्या भ्रष्टाचाराला सर्वात वाईट भ्रष्टाचार म्हणतो तो म्हणजे जातीयता, माणसा माणसातली विषमता हाय. आजही जर आमच्या गावांच्या मध्ये दलितांना सवर्णांच्या विहिरीवर पाणी भरायला दिलं जात नसेल, आजही जर हरियाणातल्या एका खेडेगावातल्या दलित मुलाचा अपराध काय तर सवर्ण मुलीच्या प्रेमात पडला आणि विवाह केला, त्यांनी गैर केलं, विवाह केला, प्रेमात पडला, विवाह, दोघांनाही झाडाला उलटं टांगून अख्ख्या गावाने मारलं, अख्खं गाव पाहतंय. ह्याचा जो एक नातेवाईक तो पळून गेला पोलीसकडे, पोलीस आले नाही वेळेत, का? पोलीस सवर्ण उशिरा आले. त्यावेळेला साक्ष द्यायला गावातला एकही जण पुढे नाही. मी अपवादात्मक घटना सांगतोय असं समजू नका, कातडी सोलून पाहिली पाहिजे. बहुसंख्य जणांच्या कातडीखाली अजूनही कुठेतरी हे अस्पृश्यतेचं रक्त, काळं रक्त वाहताना दिसेल. साप आहे, झापड आहेत किंवा काविळ आहे. भ्रष्टाचार हा साप आहे. आपण तेलगी प्रकरण वाचत असू, काय वाचत असू, मला वेळ नसल्यामुळे गोष्टी सांगता येणार नाहीत बरं का. नंतर ज्या जिल्ह्याचा कलेक्टर असायचं मला भाग्य होतं, त्या जिल्ह्यात मुंबईच्या बॉम्बस्फोटांचा कट सजला. अलिबाग पासून 8 किलोमीटरवर दाऊदचा एक क्लब होता, तिथे सजला. रायगडच्या किनाऱ्यावरून मुंबईमध्ये आरडीएक्स पोलीसच्या पहाऱ्यात आलं. पोलीस आणि कस्टम्सच्या युनिफॉर्म मधल्या माणसांच्या पहाऱ्यात 2 ट्रक पुढे आणि मागे कस्टम्स आणि पोलीसच्या युनिफॉर्म मधले. मी माझं भाग्य मानतो की नंतर त्या जिल्ह्यात मी होतो. मी अर्थातच माझं हेही भाग्य मानतो की जे मला सहकारी म्हणून लाभले, आम्ही ठरवलं होतं की आपण हे मोडून करू, येतं मोडून काढता. पण पैसे खाऊन लाचलुचपत होऊन तिथल्या आधीचे जो अधिकारी कस्टम्सचा होता त्याची बदली दुबईच्या निरोपानुसार झाली, कारण तो स्वच्छ होता. आता त्याच्या जागी आलेला जो ऍडिशनल कलेक्टर आहे त्याच्यावर टाळाची केस अजूनही चालू आहे. या अपवादात्मकतेचं असं समजू नका. मी IC 814 संदर्भातलं बोललो होतो, पासपोर्टच्या संदर्भातलं बोललो होतो. तुमच्या माझा रेशनचा दाखला, घरचा गॅस, टेलिफोनचं बिल, MSEBचं बिल, इथपासून ते तेलगी आणि वगैरे सगळ्यापर्यंत या देशाच्या रक्ताला भ्रष्टाचार नावाच्या पिसवा लागलेल्या आहेत. आम्ही जगामध्ये तेवढ्यात टॉप, भ्रष्टाचारात वर, जातीयतेत वर, कुठल्याही प्रकारच्या रोगराईमध्ये वर. एड्स आला त्या पहिल्यांदा 80-81 चर्चा मला माहिती आहेत की भारतात हा प्रश्न येणार नाही, कारण आम्ही फार नीतिमान राष्ट्र होतो. त्या नीतिमत्तेचे धिंडवडे तुमच्या माझ्या समोर आता पसरत आहेत.
की जगामध्ये एचआयव्ही एपिडेमिक आणि नुसते एपिडेमिक नाही एंडेमिक म्हणजे फास्टेस्ट सर्वात वेगात, कान खोल के सुन लीजिए, भारत, त्या भारतामध्ये महाराष्ट्र, त्या महाराष्ट्रात पुणे। एचआयव्ही पॉझिटिव्ह मध्ये पुणे नंबर एकवर आहे। आरोग्याचे प्रश्न, विषमतेचे प्रश्न, पर्यावरणाचा नाश, भारताचं जंगलाचं प्रमाण 10% खाली आलंय। मला इतिहासाचा विद्यार्थी या नात्याने अभ्यास करताना कळतं की ज्या ज्या भौगोलिक व्यवस्थेमध्ये जंगलांचं प्रमाण 10% खाली आलं त्यांच्या वाळवंटीकरणाची, डेझर्टिफिकेशन, वाळवंटीकरणाची प्रक्रिया चालू झाली, ते बर्बाद झाले देश। ही जंगलं का नष्ट होतात? कॉन्ट्रॅक्टरना पैसे खाऊन दिलेले असतात, तू माल तोडून ने मी कानाडोळा करीन, किंवा मरणारी झाडं फक्त कापा मग त्या झाडाला असा एक ब्लेडच्या आकाराचा छोटा छेद घेतलेला असतो, पूर्ण कापायचं नाही, झाड राहतं पण ते घेतल्यामुळे हळूहळू ते मरतं, मेलं की तोडायचं, पण त्याचा पावसावर परिणाम आहे। ओझॉन होल तयार झालं, पृथ्वीचा झाला ग्रीन हाऊस इफेक्ट, आणि काल परवापर्यंत नसलेले कातडीचे रोगांसकट मनांचे सगळे रोग, 21व्या शतकातला सर्वात मोठा किलर कोण असेल, माणसाच्या अनैसर्गिक मृत्यूला सर्वात जास्त जबाबदार, याचं उत्तर आहे स्ट्रेस, ताण, मानवी जीवनातला ताण, आणि त्यांनी निर्माण होणारे मानसिक सुद्धा रोग आणि शारीरिक तर होतातच होतात। आता शास्त्रांनी सुद्धा हे सिद्ध केले की मानसिक स्थितीमुळे शारीरिक, आणि ते नुसते अल्सर वगैरे नाहीत, सगळे कॅन्सर सकट सगळे, आणि बरे होण्यात सुद्धा मन करारे प्रसन्न, हे तुकोबारांनी सांगितलेलंच आज शास्त्र मान्य करत आहे। पण हा दुसरा भारत आहे जिथे अजूनही प्रांताप्रांतांच्या लढायात, भाषांच्या लढायात, मला किती महान वाटलं सांगावं तेवढं अपुरं आहे बरं का। कोल्हापूर संस्थानमध्ये शाहू महाराजांच्या प्रदेशात कानडी गावं होती, शाहू महाराजांनी संस्थानांच्या मध्ये जेव्हा शाळा काढली, प्राथमिक शिक्षण सक्तीचं केलं, बोर्डिंग काढली, तेव्हा प्रश्न आला की या मुलांना काय भाषेतनं शिक्षण द्यायचं। 1896 मध्ये कानडी मराठी असा पहिला वाद उद्भवला, शाहू महाराज स्वतः त्या गावात गेले, सर्वांशी बोलले, आणि कोल्हापूर संस्थानी म्हणजे शाहू महाराजांनी धोरण घेतलं की कानडी गावात कानडी भाषेतून शिक्षण देऊ, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून, कानडी आपलीच भाषा आहे, मराठी आपलीच भाषा आहे, तमिळ तेलुगू ही आपलीच भाषा आहे, मी मराठीतून बोलणारा भारतीय। आमच्या मनांच्या पर्यंत ही उदार मनस्कता पोचली का? अजूनही संकुचित आहेत, अजूनही भाषांच्या वर्णाच्या मारामाऱ्या दंगली, जातींच्या वर्ण दंगली, ह्याचा हा रंग, त्याचं ते आडनाव, कोणाच्या फायली पुढे काढायच्या, कोणाच्या दाबायच्या, हे सुदैवाने असलेलं राज्यघटना आणि कायद्यावरनं ठरणार का? कातडीचा रंग, आडनाव आणि या सगळ्यावर मात करणारा म्हणजे भ्रष्टाचार। टोकाच्या दोन स्थितींच्या, दोन भारतांचा मी म्हणतो की हा एकमेकांशी असलेला संघर्ष आहे। यातल्या सुवर्णयुगाकडे जाणाऱ्या भारताचा आपल्याला विजय झालेला हवा, याचा अर्थ आपण त्या बाजूचे सैनिक, म्हणजे त्या यज्ञातली समिधा व्हायची तयारी, ते ओम यज्ञेन यज्ञ महेजंत, ते स्वातंत्र्यवीरांचे शब्द आठवून, म्हणजे गुण सुमने मी वेची अली या भावे की तिने सुगंधा घ्यावे। मोठे मोठे विचार ऐकताना आपल्याला खूप वेळा प्रश्न पडतो की अहो तुम्ही बोलताय इतकं भव्य दिव्य असले, असलं काय आम्हाला सांगताय, आम्ही काय साधी माणसं, कोण नसतो साधा माणूस, सर्वांना मुलं बाळ आहेत, ज्यांना नाही आहेत ते लवकरात लवकर व्हावे अशी इच्छा बाळगत असतील, झाल्यावर त्यांना कळेल की घी देखा लेकिन बडगा नाही देखा। पण हा संसार आहे, ऐक इच्छा आहेत, सुख दुःख, यश अपयश, आशा आकांक्षा आहेत, आपल्याला उत्तर गुरुदेव टागोरांनी एका कवितेमध्ये देऊन ठेवलं, कविता मला शब्दशः लक्षात नाही, आपल्या सुदैवानी ती मराठीमध्ये पुलंनी आपल्यापर्यंत आणून पोहोचवली। गुरुदेव म्हणतात, एकदा सूर्यास्ताच्या वेळेला सर्व दिव्यांची सभा बोलवली सूर्याने, आणि विचारलं की मी तर अस्ताला चाललो, उद्या उगून येईपर्यंत जगाला प्रकाश देण्याचं काम कोण करेल? सगळ्या दिव्यांची छाती दडपली, हे काय भयंकर बोलतात, हा साक्षात सूर्य नारायण, त्याची एवढी ताकद, आणि हा म्हणतो माझ्या अनुपस्थितीमध्ये जगाला प्रकाश, सगळे गप्प बसले। एक छोटी टिमटिमती पणती होती, ती घाबरत घाबरत पुढे सरकली, सूर्याला वंदन करून म्हणाली की सूर्यनारायणा, जगाला प्रकाश देण्याचं मला माहीत नाही, माझ्या परीने जळत राहण्याचं काम मी करीन। सूर्य म्हणाला, अस्ताला जायला मी निर्धास्त झालो। आम्ही जेव्हा म्हणू शकू की सगळं बदलू का, आमच्यात हे शिवाजी महाराजांपासून बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत आहेत का? आहे ना, माझं म्हणणं आहे की आमच्यात तोच अंश आहे जो ईश्वरी आणि मानवी अंश त्यांच्यात होता, तोच आपल्यात आहे, त्याला हाक दिली पाहिजे, ते ईश चैतन्य जाग केलं पाहिजे,
त्याला इदम न मम म्हणत म्हणलं पाहिजे की हा देश हा समाज ही मातृभूमी आणि विश्व याचं रूप बदलण्यासाठी याच्या परिवर्तनासाठी माझ्यातनं कर्तृत्व होऊ द्यात. पण विश्वाला प्रकाश देण्याचं नाही माहीत समजा आम्ही नाही गांधीजी आम्ही नाही विवेकानंद आम्ही नाही महात्मा फुले पण माझ्या परीने जळत राहण्याचं काम मी करू शकेन हे तर म्हणू शकू. मी ही भाषा कायम ऐकत आलो की युवकांसमोर म्हणे आदर्श नाही. मी याची दोन्ही प्रकारची उत्तरं देत आलो. एक की आहेत व्याख्यानमाले मागच्या अनेकातला एक सगळ्यात महत्वाचा उद्देशाचे की आहेत ना आदर्श ज्याला घ्यायचे आहेत त्याच्यासाठी आहेत आणि ते आपल्यातून गेलेले भूतकाळातलेच नाहीत आजही आपल्यातही जिवंत असलेल्यांमध्ये सुद्धा आहेत. कोणते आदर्श घ्यायचे ते आपण ठरवायचं. मी ज्या अर्थाने म्हणालो की अगदी पुण्यात सुद्धा वावरताना इंचा इंचावर तुमची इच्छा असेल तर जगायला बळ आणि प्रेरणा देणारेही आदर्श आहेत. तुम्हाला ते घ्यायचे नसले तर कोपऱ्यावरच्या सर्व टपऱ्यांवर मिळणाऱ्या बिडी आणि सिगरेट तंबाखू पासून ते हवं ते डिस्को बार आणि मसाज पार्लर्स आहेत. चॉईस तुमचा आहे. आदर्श नाही ते खरं नाही पण त्या पलीकडे जाऊन आम्ही म्हणत आलो की आदर्श नसले तर भाग्य समजा. पाहिजेत कशाला आदर्श. उलट आदर्श नाही त्याचा अर्थ मानला पाहिजे की आमचं कर्तृत्व कोणत्या साखळ्यांनी बांधलेलं नाहीये. बरं झालं आदर्श नाहीत आम्ही आदर्श होऊ. थोडं थोडं इंग्लिश कळायला लागल्यानंतर जेव्हा मी वाचनाला सुरुवात केली तेव्हा माझ्या आता टॉप 10 मधली एक कादंबरी आयन रँड नी लिहिलेली फाउंटन हेड नावाची कादंबरी. न्यूयॉर्क मधला एक बंडखोर आर्किटेक्ट त्याचं नाव हॉवर्ड रोर्क. तो बंडखोर आहे विचारांनी मुक्त आहे. त्यामुळे बंडखोरीमुळे मुक्त विचारामुळे तो इतर आर्किटेक्ट आणि कॉलेजमधल्या प्राध्यापकांना आवडत नाही. क्या फार प्रश्न विचारतो आव्हान देतो उलटे प्रश्न म्हणून उद्धट समजतात. कॉलेजचा जो प्राध्यापक आहे एल्सवर्थ टूही हा न्यूयॉर्क शहरामध्ये पॉवरफुल आहे. त्यामुळे तो हॉवर्ड रोर्कला धड डिग्री मिळू देत नाही. मग रोर्क एका खोलीमध्ये राहणं चालू करतो त्याला कामं मिळू देत नाही. मिळालेली त्याच्याकडची कामं जातील अशी व्यवस्था करतो. त्यामुळे खोलीचा मालक ऐन थंडीच्या दिवसात त्याच्या खोलीचा हीटर बंद करतो. हे चांगल्यावर फक्त जीन आणि टी शर्ट. तो मालकाला भाडं देऊ शकत नाही आणि त्याच्याकडे भिकही मागू शकत नाही. आणि या दैन्यावस्थेच्या पार्श्वभूमीवर न्यूयॉर्कमध्ये आर्किटेक्टची एक पार्टी बोलवली जाते. पार्टीचा हेतूच आहे की रोर्कला तिथे बोलवून अपमानित करायचं गुडघे टेकायला लावायचं. त्यांनी एल्सवर्थ टूहीला म्हणलं पाहिजे की माफ करा पण मला चार क्लायंट मिळू द्या माझ्या पोटावर पाय नका देऊ. बाकीचे सगळे आलेले तिथे जे आर्किटेक्ट आहेत ते सुटाबुटामध्ये येत असे पॉश. रोर्क तिथे पोचतो तो जीन्स आणि टी शर्ट तिथे पोचतो शांत उभा आहे. एल्सवर्थ टूही पार्टीचा सर्व वेळभर वाट पाहतोय की रोर्क आपल्याकडे यावा गिडगिडावा माफी मागावी. बर त्यांना निदान चिडावा संतापावा शिव्यासाप द्याव्यात दगड उचलावीत काहीच नाही. हा शांत हा कोपऱ्यात असा आपला उभा. पार्टीच्या काळात केव्हा तरी जिन्यामध्ये त्यांची भेट होते. अगदीच समोरासमोर आल्यावर शेखहँड करतात हाय हॅलो. नाईलाजानी प्राध्यापक एल्सवर्थ टूही रोर्कला विचारतात कमॉन रोर्क व्हाय डोंट यू टेल मी व्हॉट यू थिंक अबाउट मी. रोर्क खांदे उडून म्हणतो बट आय डोंट थिंक अबाउट यू. पण मी तुमचा हा टीका घुसमट तोंडाची मुस्कट दाबी बट आय डोंट थिंक अबाउट यू. पार्टी पुढे चालू राहते. आता पार्टी संपत आली आहे. ज्या हेतूने बोलवलं ते घडतच नाहीये रोर्क आणि टूहीचा सामना. म्हणून स्वतः एल्सवर्थ टूही गच्चीच्या असं कोपऱ्यातून चालत 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 रोर्कच्या दिशेने निघतो. कानाफुसी होत गच्चीवर असा तो निरोप पोचतो की ते चालले बर का. त्यामुळे हातामध्ये बिअरचा ग्लास घेतलेला हा प्राध्यापक एल्सवर्थ टूही त्या अशी पायाची घडी घालून उभ्या असलेल्या हॉवर्ड रोर्कपाशी पोचेपर्यंत गच्चीवर सायलेन्स शांतता. टूहीचा हेतू आहे की रोर्कची बिनपाण्याने करायची. कारण प्राध्यापक टूहीला माहितीये की रोर्क असामान्य आर्किटेक्ट आहे आणि तो असामान्य आहे हे बाकीच्या आर्किटेक्टना माहितीये. दे वर्शिप. ते रोर्कची लिटरली पूजा करतात. तर त्याला एकदा खचवायचा म्हणून येऊन आर्किटेक्चर विषयी तो प्रश्न विचारणं चालू करतो की प्राचीन मातीची घरं ते आर्किटेक्चर मग दगडांची घरं मग त्याच्या जागी लाकूड वापरणं चालू झालं मग संगमरवर मग ग्रीक आर्किटेक्चर म्हणजे पार्थेनॉन मग रोमन आर्किटेक्चर म्हणजे ते ग्लेडिएटर्सचे स्टेडियम वगैरे वगैरे रोम मग बायझंटाईन म्हणजे कॉन्स्टँटिनोपलचं आर्किटेक्चर ग्रीक ऑर्थोडॉक्स आर्किटेक्चर रोमन कॅथोलिक आर्किटेक्चर गॉथिक आर्किटेक्चर ओळी आणि मॉडर्न आर्किटेक्चर. शांतपणे रोम त्याच्या सगळ्या प्रश्नांना खटाखट खटाखट उत्तरं देत जातो.
म्हणून शेवटी प्राध्यापक टूही रोर्कला विचारतो, कम ऑन रोर्क, टेल मी विच ट्रॅडिशन यू बिलॉंग टू. ह्या ज्या ट्रॅडिशन्स आहेत आर्किटेक्चरच्या, वेगवेगळ्या परंपरा आहेत, ग्रीक परंपरा, रोमन परंपरा, बायझंटाईन परंपरा, गॉथिक परंपरा. प्राध्यापक टूही ज्या वेळेला रोर्क या सगळ्याविषयी उत्तर उत्तम देतो, त्यावेळेला रोर्कला विचारतो, कम ऑन रोर्क, टेल मी विच ट्रॅडिशन यू बिलॉंग टू. रोर्क उत्तर देतो, आय डोंट स्टँड ऍट द एंड ऑफ अ ट्रॅडिशन, प्रॉबेबली ऍट द बिगिनिंग ऑफ वन. मी एका परंपरेच्या शेवटी उभा नाहीये, प्रॉबेबली ऍट द आमच्या पासून नव्या परंपरा निर्माण करू, पण त्या करताना असलेल्या सर्व परंपरांचा अभ्यास करू, त्याची कावीळही बाळगणार नाही आणि त्याचा खोटा अभिमानही बाळगणार नाही. भूमिका राहील शिकण्याची, भूमिका राहील यातनं काय उचलू. म्हणून हे डोळ्यासमोर साठ ठेवले. नव्या वैभवाची स्वप्ने सजावी, नव्या वैभवाची स्वप्ने सजावी, मनी हास्य लेऊन मुक्ती जगावी, मनी हास्य लेऊन मुक्ती जगावी, हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती, हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती, नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती, नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती, हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती, हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती, नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती, नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती, अहंता गळावी अभंगास म्हणता, अहंता गळावी अभंगास म्हणता, तपस्येत तल्लीन आतून होता, तपस्येत तल्लीन आतून होता, प्रतिभे समस्तीत आकार यावे, प्रतिभे समस्तीत आकार यावे, उरी उत्तमाचे ओंकार गावे, उरी उत्तमाचे ओंकार गावे, हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती, हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती, नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती, नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती, जरी एक अश्रू पुसायास आला, जरी एक अश्रू पुसायास आला, तरी जन्म काही च कामास आला, तरी जन्म काही च कामास आला, जरी अश्रू विस्फोट होऊन सजला, जरी अश्रू विस्फोट होऊन सजला, तरी मुक्त ज्वाला मुखी जन्म झाला, तरी मुक्त ज्वाला मुखी जन्म झाला, हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती, हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती, नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती, 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 नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती.